परभणी जिल्ह्यातील चारठाणा या गावात बैल पोळ्यानिमित्त बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत गावातील नागरिक तसंच 100 ते 150 बैल जोड्यांनी आपला सहभाग नोंदवला. या गावात गेली 50 ते 60 वर्षांपासून पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बैलांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. या गावाची बैल पोळ्याची प्रथा काहीशी वेगळी आहे. या गावात गेले 50 ते 60 वर्षांपासून पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बैलांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. ही परंपरा पुढे चालत राहावी अशी प्रार्थना यावेळी सगळ्या गावकऱ्यांनी केली. या मिरवणुकीमध्ये गावातील सर्व समाजाचे लोक एकत्र आले. त्यांनी आपापली बैलजोडी या मिरवणुकीत आणली. या मिरवणुकीत बैलांच्या अंगावर नवीन झुला टाकतात आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्या बैलाची सजावट करत असतो. आपली बैलजोडी शोभावी, बाकीच्या बैलांमध्ये उठून दिसावी यासाठी जो तो प्रयत्न करतो. शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याचं जीवन जे आहे ते बैलांच्या ह्याच्यावर अवलंबून राहते आणि आपली जी बैलं आहेत ते वर्षभर शेतात राबतात आणि शेतात राबून शेतकऱ्याला त्यांच्या घरासाठी वर्षभर पुरेल असं अन्नधान्य आणि त्याच्या शेती घरासाठी आवश्यक असणारं उत्पन्नाचं साधन तयार करत असतात आणि ह्याची कृतज्ञता म्हणून शेतकरी कुटुंबामार्फत दरवर्षी एक आपले जे बैल आहेत सरजा राजा म्हणतो त्याला आपण, तर त्याचं एक कृतज्ञता म्हणून त्याला 2 दिवस सुट्टी द्यायची, त्याला रंगवायचं, आंघोळ घालायची, चांगले कपडे घालायची आणि 2 दिवस त्याची पूजा करतो आपण. त्याची हा एक कृतज्ञता दिन आपण साजरा करत असतो. ही मिरवणूक झाल्यानंतर गावातील वरिष्ठ व्यक्तीकडून आणि काही प्रमुख पाहुण्यांकडून मिरवणुकीतील सुदृढ आणि सर्वात छान सजावट असलेल्या बैलजोडीला बक्षीस देखील दिलं जात आहे. आता ही नवीन पिढीनं आम्ही आता पुढं चालू ठेवलंय. तर आमचं एक समर्थ शेतकरी बचत गट आहे, त्याच्यामार्फत आम्ही 2 दिवस पोळा असतो, तिसऱ्या दिवशी वरात असते. या दिवशी आता आम्ही बैलाचं जे सुदृढ बैल सजावटी जे चांगल्यापैकी येतात त्याला समर्थ शेतकरी बचत गटामार्फत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो. आता हे गावात जवळपास 150-200 बैलजोडे आहेत आणि त्याच्यातले आता 100 बैलजोडे येते. तिथं पहिल्या दिवशी जे असतो पोळा त्या दिवशी जास्त येतात, वरातील दिवशी थोडे कमी असते. या मिरवणुकीत जिंतूर तालुक्यातील तालुका कृषी विकास अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादीचे नेते नानासाहेब राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं होतं. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला सण परभणी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झालाय. प्रतिनिधी सलीम शेख, परभणी.